संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या पनवेल महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 78 पैकी 51 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. प्रतिस्पर्धी शेकाप आघाडीचा दारुण पराभव झाला असून त्यांना अवघ्या 25 जागांवर कसाबसा विजय मिळाला आहे. भाजपसोबत युती न करणाऱ्या शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही. 3 वर्ष पूर्ण करणाऱ्या मोदी सरकारला पनवेलकरांनी ही विजय भेट दिल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करतायत. पहिल्यांदाच अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिकेत शेतकरी कामगार पक्षाच्या आघाडीचा दारुण पराभव झाला असून भाजप युतीने घवघवीत यश संपादन केलंय. नव्यानेच अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिकेवर कुणाचं वर्चस्व राहणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं. शुक्रवारी सकाळी मतमोजणी सुरू झाल्यापासूनच भाजपनं जोरदार आघाडी घेऊन सर्वच राजकीय पक्षांना धक्का दिलाय. भाजपनं 51 जागा जिंकून पनवेल महापालिकेवर झेंडा फडकविलाय. विजय उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात येत असून पनवेल महापालिकेत भाजपचाच आवाज असल्याचे शिक्कामोर्तब या निवडणुकीने केले आहे. भाजपच्या विकास कामांना मतदारांनी कौल दिला असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांनी दिली आहे. भाजप युतीच्या विजय शिलेदारांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनीही विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे.
उद्दिष्ट नक्कीच काय की शेतकरी कामगार पक्षानं आणि त्यांच्याबरोबरीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी आघाडी करून महाआघाडी करून या महानगरपालिकेवर सत्ता स्थगित करण्याचा प्रयत्न केला, गाजावाजा केला, नको असलेल इतकं ताकद असल्याचं भासवलं. परंतु लोक जाणतात, मतदार जाणतात की माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष कशा रीतीने या देशाचा विकास करत आहे. आमदार प्रशांत ठाकूर त्यांच्याच नेतृत्वाखाली इथं चांगल्या रीतीनं काम करतो आहे आणि त्याच्यामुळं फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, प्रशांत ठाकूर नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील ह्या पनवेल महापालिकेचा विकास व्हावा अशा प्रकारची लोकांची इच्छा होती आणि त्याच्यामुळं लोकांनी प्रचंड मताने, म्हणजे भाजप RPIला 25 जागा फक्त केवळ त्या तुमच्या शेकाप आणि ह्याला मिळाल्यात, तर त्याच्याशी डबल जागा या भाजप RPIला मिळाल्यात आणि त्यामुळे मोठं आघाडी देऊन आम्हाला विजय केलेला आहे.